सांगली जिल्ह्यातील यंदा द्राक्ष हंगामास प्रारंभ होत असून मिरज पूर्व भागात सध्या द्राक्ष बागांच्या पाहणीचा धडाका व्यापाऱ्यांकडून सुरू होत आहे. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनात सुमारे 30 ते 40% घट झाल्याची असल्यामुळं द्राक्षांच्या दरात उत्पादकांना वाढ अपेक्षित आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानं अनेक ठिकाणी एकरी 25 ते 30% बागांमध्ये फुलगळ व फळकूद झाली होती. मिरज तालुक्यातील पूर्व भाग तसेच वाळवा तालुक्याचा काही भाग आणि कवठे महंकाळ तालुक्यातील ऑगस्टमध्ये फळ छाटणी घेतात त्यांनाही मोठा फटका बसला असून या तडाख्यातून वाचलेल्या बागा सध्या भरू लागल्यात. जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी दाखल होऊ लागलेत. दरम्यान अनेक भागात काळ्या द्राक्षांना 530 ते 550 प्रतिपेटी 4 किलोची पेटी अशा दराने व्यापाऱ्यांकडून मागणी केली जाते. जिल्ह्यात सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्रात द्राक्षाचे पीक आहे. मिरज तालुक्याच्या पूर्व भागात 8 दिवसात द्राक्ष काढणी सुरू होते आहे. गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला सरासरी 400 रुपये प्रतिपेटी 4 किलोची पेटी असा दर होता. त्यानंतर हंगामाच्या अंतिम टप्प्यात सरासरी 200 रुपये असा दर मिळाला होता. यंदाच्या हंगामात सध्या तरी 100 ते 150 रुपयांनी दर चढे मिळत आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने सुमारे 30 ते 40% नुकसान झाले. अद्याप घेतलेल्या द्राक्षबागांची द्राक्षे मार्केटमध्ये येऊ लागलेत. यंदाच्या हंगामात दर वाढण्याची शक्यता असल्याचे सुभाष आर्वे राज्याध्यक्ष बागायतदार संघ बोरगाव तासगाव यांच्याकडून सांगण्यात येते. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या हंगामात द्राक्षाला 90 ते 100 रुपये प्रति बॉक्स अधिक मिळत आहेत व पुढील काही दिवसात द्राक्षांचे दर वाढतील अशी आशा आहे असं गिरीश देशपांडे शेतकरी आरग जिल्हा सांगली यांनी सांगितले.